मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लकी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तुम्ही बघू शकता आपण पुन्हा एकदा खाडीत आलो आहोत. गेल्या वेळेला मी गरीने मासे पकडण्याची पद्धत दाखवलेली, आज मी आवताने म्हणजे जाळीने मासे कसे पकडतात हे तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याबरोबर आहेत हरिभाऊ. हरिभाऊ हे एक मोठे फिशरमॅन आहेत. ही आणि ही त्यांची स्वतःची छोटी एक बोट आहे. त्यांचा माशाचा पण देखील बराच मोठा धंदा आहे. बऱ्याच बोटींवर ते कामासाठी मासे पकडण्यासाठी जातात. हरिभाऊ एकदा सगळ्यांना टाटा करा, बाय हात दाखवा. थँक्यू. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ही जी खाली आहे ना, ही माशाची झाळी आहे आणि ही आता आपण पाण्यात सोडणार आहोत. आता दिवसाची वेळ आहे. काही लोकांनी मला सजेस्ट केलेलं की जे पण मासे पकडण्याचे व्हिडिओ करशील हे दिवसाचे कर, जेणेकरून लोकांना कळेल. पण गरीने मासे पकडण्याची जी वेळ असते ही थोडी रात्रीचीच असल्यामुळे अंधारात थोडा व्हिडिओ शूट करायला लागला, त्याबद्दल समक्षम आहे. कदाचित मी काळजी घेतली पाहिजे होती की जास्तीत जास्त लाईट्स या बोटीवर आणल्या जातील. पण ठीक आहे, पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ बनवू, त्याच्यात जरा प्रखर लाईट वापरू जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित दिसेल. सो आता आपण आलो आहे बरोबर खाडीच्या मध्यभागी. भरतीचं पाणी वाढत चाललेलं आहे तर आता आपण माशाची जाळी मारायला सुरुवात करणार आहोत. हरिभाऊ आता जाळी मारायला सुरुवात करणार आहे. सो पहिला काय टाकला? बोया. अच्छा, पहिला फ्लोट आहे. फ्लोट आहे आणि ही टियानी म्हणतात ना? टियानी म्हणजे ही जी जाळी, आता ती जाळी ऑटोमॅटिकली म्हणजे पाण्याच्या प्रवाहावर मागे मागे चालली आहे. तुम्ही बघू शकता ऍक्च्युली ही झाळी मारण्यासाठी दोन माणसं लागतात. आमच्याकडे एका माणसाचा अभाव आहे, तरी पण हरिभाऊंनी सांगितलं की मी एकट्याने हे सगळं हँडल करेन, तू फक्त शूट कर. कारण त्यांचं पण हेच म्हणणं आहे की हे जे काही व्हिडिओ आहेत आणि आम्ही काय मेहनत करून, म्हणजे आमचा जो मच्छीमार समाज आहे हा काय मेहनत करतो मासे पकडण्यासाठी, हे लोकांपर्यंत पोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही बघू शकता की या होडीला अजिबात बॅलन्स नाही आहे. ही कुठेही कधीही कलंडू शकते, ज्याच्यामुळे बरंचसं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, वर ब्राऊन कलरचं दिसतंय ना, त्याला बोई म्हणतात. जे फ्लोट होत आहेत ती बोई आहेत. आता तुम्ही हरिभाऊने हातात पकडली होती आणि झाळं खाली जमिनीला टेकण्यासाठी शिसं लावावं लागतं. सो खालची बाजू ही वेट असते, जिला वजन असतं, ती खाली राहते आणि वरची जी वर जे बोया लावलेले आहे ती वरची बाजू पाण्यावर तरंगत राहते. आता पूर्णपणे माशाची झाळी मारून झालेली आहे. साधारण 100 मीटरचं हे पूर्ण झाळं आहे आणि समोर तो व्हाईट कलरचा बोया तुम्हाला दिसेल का मला माहीत नाही, थोडं आपण झूम करून बघूया. समोर थर्माकोलचा तुकडा आहे. ही आमची पहिली बाजू आहे, पहिलं टोक आहे आणि द बोटीवर आहे हे जाळ्याचं दुसरं टोक आहे. सो हरिभाऊ, हे टोटल जाळे किती मीटर लांब आहे? 100 मीटर.
100 मीटर लांब आहे. अच्छा, आणि साधारण किती खर्च येतो या 100 मीटर जाळ बनवण्यासाठी? साधारण सगळं बनवायला 15,000 खर्च येतो. अच्छा, म्हणजे हे जे तंबूस आहे म्हणजे ह्याला काय म्हणतात, मास म्हणतात? मास. अच्छा, म्हणजे हे जाळ आणि हा आतमधला जो चौकोन असतो जाळ्याचा त्याला मारा म्हणतात, बरोबर ना? मारा म्हणतात. आणि मग हा मारा प्रत्येक माशावर डिपेंड करतो, वेगवेगळा. अच्छा, वेगवेगळा जर मासा मोठा असेल तर त्याचा मारा मोठा बसतो. अच्छा, आणि साधारण या जाळ्याचा किलोचा रेट काय पडतो? 600 रुपये किलो. 600 रुपये किलोने हे जाळ मिळतं. म्हणजे हे 100 मीटरचं बनवायला 15,000-1,000 रुपये तरी खर्च आहे. आणि ह्याच्यामध्ये शिसं पण वापरलं? शिसं वापरलं असतं सेफ, म्हणजे त्याच्यातच, म्हणजे 15,000 ते शिसं. आणि जाळ्याच्या वरच्या बाजूला तुम्ही चॉकलेटी लावलंय, मग अशी तुम्ही बोया म्हणाला, ते एक्झॅक्ट काय आहे? म्हणजे थर्माकोल सारखंच मटेरियल? थर्माकोलच मटेरियल आहे, पण ते एकदम पंच सारखं. अच्छा, म्हणजे कडक असतं? कडक असत. अच्छा, आणि खालच्या बाजूला शिस्त आहे जाळ्याच्या, म्हणजे जेणेकरून ते जाळ खाली वजनाने खाली राहायला पाहिजे, एकदम स्ट्रेक राहायला पाहिजे. आणि साधारण किती रुपयाचे तुम्हाला मासे मिळतात? म्हणजे साधारण कधी 1,000 भेटतात, कधी 5,000 भेटतात, कधी तरी कायच ना असं भेटत. अच्छा, म्हणजे तुम्हाला खाली हात पुन्हा यावं लागतं. म्हणजे हा सगळा लकवर धंदा? लकवर धंदा आहे. म्हणजे तुमचं असं एक अशी पर्टिक्युलर अमाऊंट, म्हणजे रक्कम तुम्हाला महिन्याला मिळेल याची काही शाश्वती नाही? कधी महिन्याला तुम्हाला 15,000 देखील मिळेल, कधी काहीच नाही मिळेल. असा हा लकवर धंदा आहे तुमचा. बरं आहे. हरिभाऊ, साधारण तुम्हाला किती वर्ष झाली या धंद्यामध्ये? मी 12-13 वर्षाचा असताना पासून करतोय धंदा. अच्छा, 12-13, तुम्ही 12-13 वर्षाचे असताना? अरे, खाडीतला धंदा. अच्छा, आणि तुमचा हा वडिलोपार्जित धंदा आहे, तुमची पूर्ण समाज याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे सांगण्याची गोष्ट, हरिभाऊ हे खानावळ चालवतात रेवंडीमध्ये. जर तुम्ही रेवंडीमध्ये पर्यटनासाठी आलात आणि तुम्हाला जर ऑथेंटिक मालवणी फूड पाहिजे असेल, म्हणजे एखाद्या मच्छीमार समाजाच्या घरामध्ये जे सुंदर चविष्ट मालवणी फूड मिळतं, मालवणी जेवण मिळतं, ते जर तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही हरिभाऊंना कॉन्टॅक्ट करा. हरिभाऊंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जर तुम्ही कधी पर्यटनासाठी या भागामध्ये येत असाल तर ते पार्सल डिलिव्हरी पण करतात ना? तुम्ही पार्सल पण देता. आणि ऑथेंटिक फिश फूड, चिकनचं जेवण तर ते चांगलं बनवतातच, पण त्यापेक्षाही सुंदर जेवण, मच्छीचं जेवण तुम्हाला हरिभाऊंकडे नक्की मिळेल. ताज्या मच्छीचं जेवण, म्हणजे आता तुम्ही बघाल की हरिभाऊंना जर तुम्ही ऑर्डर दिली तर हरिभाऊ खाडीत जाऊन मासे पकडतात आणि लगेच तव्यावर टाकतात, बरोबर ना हरिभाऊ? सो आता वेळ झाली आहे पुन्हा जे झाळं आहे आपलं ते वर खेचण्याची. तुम्ही बघू शकताय की आता आपल्याला झाळ्यात पहिला मासा आलेला आहे. थोडं पाणी क्लिअर नाही आहे. सो आपण झाळं वर खेचायला सुरुवात झाली आहे. पहिलेच 2 मासे मिळालेले आहेत आपल्याला. पेढी मिळालेली आहे. पेढी प्रकारचा मासा आहे. प्रॉब्लेम असा झाला की आमच्या बोटीवर 2 जण मासे खेचायला लागतात, पण आमच्या बोटीवर एकटेच हरिभाऊ आहेत, त्यामुळे पहिलं जाळं वरनं खेचावं लागतं, मग जाळं खालून खेचावं लागतं. तर दोन्ही कामं ही त्यांना एकट्यालाच करावी लागतात, त्यामुळे थोडासा उशीर होईल जाळं खेचायला, पण ते ह्या कामात माहीर आहेत हरिभाऊ, तर ते नक्कीच हे काम व्यवस्थित करतील. आता बघा, ते पुढच्या साईडनी वरनं खेचत आहेत. वरची झाळी खेचून झाल्यानंतर पुन्हा खालची झाळी खेचणार ते. हरिभाऊ, हा कुठला मासा मिळाला? कोकर. एक कोकर गावला, एक कोकर. हा कोकर आहे. अच्छा, ही कोकर आहे. कोकरची मोठी कोकरी असतात. ही शिंगटी आहे, शिंगटी, शेंगाळा म्हणा. अच्छा, ती आता अंडी घातली जाळीत, ती बघा, म्हणजे अडकल्यावर पडली अंडी. ही पिवळी आहे ती तिची अंडी. अंडी, अंडी ही बघ. ही खातात का अंडी? हो हो. ही शेंगटीची अंडी आहेत पिवळ्या रंगाची, तुम्ही बघू शकता.
मित्रांनो, आपली पहिल्या वेळेची जाळी मारून झालेली आहे. पेड मासा आपल्याला भरपूर मिळालेला आहे. 15 ते 20 आपल्याला पेड मासा आहे. त्याच्यामध्ये 2-3 कोकर आहेत आणि एक शेतूक आहे. तर असे बरेचसे मासे आपल्याला मिळालेले आहेत. पण आता आपण एकाला भारी पडत आहे जाळ खेचणं म्हणून आपण बंटी कांबळी यांना आणायला किनाऱ्यावर पुन्हा चाललो आहे. आणि बंटी कांबळी आल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्यांदा जाळं मारायला सुरुवात करू. स्वतः हरिभाऊ, मी आणि बंटी कांबळी आम्ही आता तिघे जण आहोत बोटीवर. एका बाजूने हरिभाऊ मासे माशाची जाळी सोडतील, एका बाजूने बंटी कांबळी माशाची जाळी सोडेल आणि पुन्हा वर खेचताना एक बाजू हरिभाऊ खेचतील, एक बाजू बंटी कांबळी खेचेल. त्यामुळे मगाशी जेवढा वेळ लागला झाळी खेचायला तेवढा वेळ आता लागणार नाही. दुसऱ्या वेळेला आता बंटी कांबळी आल्यानंतर आपण दुसऱ्या वेळेला आता ही जाळी सोडतोय. बघू आता या वेळेला काय आपलं लक आहे आणि किती मासा आपल्याला या जाळ्यामध्ये मिळतो. पुन्हा एकदा माशाची जाळी आपली पूर्णपणे मारून झालेली आहेत. आता आपण थोडा वेट करणार आहोत, थोडा गप्पा गोष्टी आम्ही करणार आहोत आणि साधारण एक 10 ते 15 बरोबर ना हरी हरी भाऊ, 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीनंतर आपण पुन्हा ही माशाची जाळी ओढायला सुरुवात करणार आहोत. अच्छा हरिभाऊ, मला सांगा की आता जे ट्रॉलर या खाडीमध्ये उभे होते ना, ते कशासाठी आलेले? म्हणजे काही वादळ सदृश परिस्थिती किंवा वादळ निर्माण झाले हे सांगितलं होतं नेटवर. अच्छा, दरम्यान सगळं आणि लांबर मोठी आली होती. लांबर म्हणजे लाट? लाट. अच्छा, लाट मोठी आली. 3 दिवस लाट होती. अच्छा, मोठी लाट 3 दिवस येत होते, त्याच्यामुळे सगळे टॉलर आतमध्ये आले. आणि हे आता धुकट वातावरण जे निर्माण झालंय ना, ते त्याच्यामुळे झालंय का? हा, ते काहीतरी वातावरण वाईज हे आहे. अच्छा, म्हणजे वातावरणात थोडा बदल पडला आणि धुकट वातावरण झालंय. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की थोडस आमच्या मागे ना धुकट वातावरण, धुकं पसरलेली आहेत. आणि असं म्हणतात की जी वादळाची जी परिस्थिती या समुद्रामध्ये तयार झालेली, म्हणजे वादळ येणार होतं असं म्हटलं जात होतं, तर त्याचेच हे परिणाम आहे. आणि इव्हन आमच्या खाडीचं पाणी देखील गदूळ झालेलं आहे, कारण लाटा वाढल्यामुळे साहजिकच आहे हे समुद्राचं पाणी भरतीच्या वेळेला आतमध्ये येतं आणि त्याच्यामुळे आमच्या खाडीचं पाणी पुन्हा गदूळ झालेलं दिसतंय. मासे धावण्यासाठी ही काठी मारली जाते आहे, हरिभाऊने सांगितलंय मला. मासे घाबरतात आणि ते जाळ्याच्या दिशेने पळतात. प्रतीक्षा संपली आणि पुन्हा एकदा आपण माशाची जाळी ओढायला सुरुवात करतोय. यावेळेला बंटी असल्यामुळे थोडा वेळ कमी लागेल. एका साईडने बंटी खेचतो आणि एका साईडने हरिभाऊ खेचत आहे. बघासारखा पहिल्यांदा पेड मासा आलाय. अरे भाऊ, या खेपेला कुठले मासे जास्त मिळालेत आपल्याला? पेडच मासा मिळतोय. म्हणजे ज्या मासाला रेट नाही तोच मासा आपल्याला मिळतोय. पण मासा कसा मिळतोय हे आपल्याला आपल्या सबस्क्रायबरला दाखवणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कुठला मासा मिळतोय महत्वाचं नाही हरिभाऊ, पण मासा मिळतोय हे महत्वाचं आहे. बरोबर ना बंटी? मित्रांनो, हरिभाऊ माशाची जाळी ओढण्याचं काम करत आहेत. ऊन पण जास्त आहे, वाढलंय वर, सूर्य आहे, पण तुम्हाला दिवसा ढवळ्या म्हणजे चांगल्या प्रकाशात फिशिंग दाखवणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हे सगळं काम उन्हात करतोय. मित्रांनो, व्लॉगिंग करणं हे व्हिडिओ बघायला जेवढं सोपं वाटतं तेवढं व्लॉगिंग करणं तेवढंच कठीण काम आहे. तरी पण आम्ही तुमच्यासाठी करतोय. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली असते ना, ती बेल आयकॉन प्लीज प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकतो ना, तर त्या
व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्टली मिळतील तुमच्या मोबाईलवर, तर ती बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.